नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. संजयजी, आपण अतिशय अल्पवयामध्ये सासवडमध्ये बांधकाम व्यवसायामध्ये शिरलेला आहात. सासवडमध्ये कुठल्या कुठल्या स्कीम आपण केल्या? पहिली स्कीम कुठली केली? सासवडमध्ये सोनर रोडला मी सुखांगण म्हणून एक पहिली बिल्डिंग केली. त्या बिल्डिंगमध्ये लोकांचा मला थोड्याचा कालावधीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. आज मी हिवरकर मळ्यामध्ये 600 फ्लॅटचा मोठा ग्रीन पार्क म्हणून प्रोजेक्ट तयार केलेला आहे. तिथं एक 26-27 लोक आता राहायला पण आलेले आहेत आणि तिथं 50 फ्लॅट तयार आहेत. आता तिथं काय काय सुविधा उपलब्ध करून काय दिले? आपण सासवडमधला आम्हाला पहिला भव्यदिव्य प्रोजेक्ट असा आहे. तिथे मी प्रत्येकाच्या हॉलला POP करून देतोय. किचनमध्ये ॲक्वागार्ड आहे, पार्किंगमध्ये CCTV कॅमेरे आहेत, व्हिडिओ डोर कॉलिंग असं आहे की बाहेर कोण आले आतमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये दिसतं. इंटरकॉम सिस्टम आहे, तुम्ही या फ्लॅटमधून कुठल्याही फ्लॅटमध्ये बोलू शकता फोनवर, त्याला काही चार्जेस नाही. सोलर आहे. माझं वैशिष्ट्य असं आहे की लोक राहायला याच्या आतमध्ये मी सगळ्या सुविधा पुरवतो. नंतर तर द्यावाच लागतो, त्यापेक्षा अगोदर तर कस्टमर सॅटिस्फाईड राहतं. त्याच्यामुळं सोलर आहे, इंटरकॉम आहे, लिफ्ट आहे. लिफ्टला विशेष म्हणजे जनसेट बॅकअप आहे. जनसेटला 15 वर्ष काहीच होत नाही. साधारण सर्वजण लिफ्टला बॅटरी बॅकअप येतात, 3 वर्षानंतर बॅटरी खराब होतात. पण आपण भविष्याच्या दृष्टीने या कामामुळं मला असे त्याच्यामुळं या कामाच्या क्वालिटीमुळं सासवडमध्ये माझं खूप चांगलं नाव झालेलं आहे. लोकांना ग्रीन पार्क एक वेळ संजय वाडेकरला ओळखत नाही, पण ग्रीन पार्क ही स्कीम लोक भरपूर ओळखतात. आता आपले परत नवीन प्रोजेक्ट लॉन्च होतात. आता नवीन प्रोजेक्ट कुठे कुठे लॉन्च होत आहेत? आता Survey No. 4/2 मध्ये माझा सिटी सेंटर म्हणून एक नवीन प्रोजेक्ट आहे. सोनेरी रोडला म्हणजे गावालगत असे? हा, सोनेरी रोडला चौकामध्येच आहे. त्याला एका बाजूने 80 फुटाचा डीपी रोड आहे, समोरून 60 फुटाचा सोनेरी रोड आहे. तिथं 38 शॉप आणि 115 फ्लॅट आहेत. सासवडमधला पहिला मोठा प्रोजेक्ट असा तो आहे की तिथं कमर्शियल जास्त आहे. तिथं 38 शॉप आहेत आणि 115 फ्लॅट आहेत. त्याच्यानंतर सासवडमध्ये पहिला मोठा प्रोजेक्ट तो असा आहे की सगळ्यात उंच आहे. सासवडमधला पहिला उंच हा सिटी सेंटर प्रोजेक्ट आहे. तो पार्किंग प्लस 9 मजले असे, म्हणजे टोटल 11 मजलेची बिल्डिंग येते. ती सासवडमध्ये पहिलीच बिल्डिंग होती 11 मजल्याची. पंचायत समितीच्या ऑफिसच्या जवळच आहे. पंचायत समितीपासून चालत जायला त्याला 2 मिनिटं लागतात फक्त. आणि शहरालगत असे? शहरालगत आणि SCC एकदम पाठीमागच आहे तो प्रोजेक्ट. आणि आता परत नवीन पुरंदर गोल्ड म्हणून Survey No. 11 एक नवीन येतोय. तिथं 4 हाऊसेस आहेत आणि 80 फ्लॅट आहेत. तिथं Survey No. 11 म्हणजे सासवड पुणे रोडला, सासवड पुणे हायवे रोडला, एकदम सहारा सिल्वरच्या बाजूलाच. आणि तो बनवताना आपण सहारा सिल्वर पेक्षा एकदम चांगल्या क्वालिटीचा बनवणार आहे. आपलं नाव आहे त्या नावाला आपण कुठेही तडा जाऊन देणार नाही. पैसे थोडे कमी राहिले तर चालेल, पण आपण ग्राहक संतुष्ट करतोय. आत्ताही माझे जेवढे मी लोकांना फ्लॅट विकलेत त्याच्यातलं एकही ग्राहक असा असंतुष्ट नाही, सगळे सॅटिस्फाईडच आहेत. ग्राहकांना समाधान देण्यापर्यंत तुम्ही शेवटपर्यंत त्यांना चांगल्या पद्धतीचं बांधकाम, त्यांना पाहिजे ते सुविधा उपलब्ध करून, हो सगळ्याच उपलब्ध करून. म्हणजे सासवडमध्ये एक असं नाव झालेलं आहे आपल्या बांधकाम क्षेत्रामध्ये की लोक आवर्जून भेटायला येतात. सिटी सेंटरमध्ये साधारण 11 मजले म्हणजे किती फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉप्स आहेत साधारण? सिटी सेंटर 2 मजले कमर्शियल बिल्डिंग आहे ती. बरं, त्याच्यामध्ये खाली 19 शॉप आहेत कमर्शियल आणि पहिल्या मजल्यावरती 19 शॉप, असे 38 शॉप आहेत. आणि प्रत्येक फ्लोअरला 12 फ्लॅट आहेत, असे 9 मजले आहेत 12 फ्लॅटचे कमर्शियल त्याच्यामध्ये. आणि सासवड पुणे रोडला साधारण काय तुम्ही कसं बनवता? सासवड पुणे रोडला 4 रो हाऊसेस आहेत, मोठे आहेत एकदम, असे 2-2 गुंठ्यामधले रो हाऊसेस आहेत. तिथं पण ग्रीन पार्कच्या ज्या ॲम्युनिटीज आहेत, गार्डन, मंदिर, जॉगिंग ट्रॅक, जिम, क्लब हाऊस, हे सगळं मी तिथं प्रोव्हाइड करणार आहे. तिथं 80 फ्लॅट आहेत, 2 BHK आणि 1 BHK म्हणून 80 फ्लॅट आहेत. तसंच ग्रीन पार्क जो आत्ता चाललेला आत्ता माझा मोठा प्रोजेक्ट आहे, त्याच्या बाजूला ग्रीन पार्क Phase 2 पण आपण आता प्रपोज चालू करणार आहे. सासवड पुणे हायवेपासून किती आहे अंतरावर तुमचा पुरंदर गोल्ड प्रोजेक्ट? पुरंदर गोल्ड हा सासवड पुणे हायवेपासून अगदी चालत जायला 1/2 मिनिटं लागेल. म्हणजे फक्त पुढे एक त्रिदत्त सोसायटीमध्ये पुढे 2-3 बंगले ते सोडले की लगेच आपला हा प्रोजेक्ट चालू होतोय. तो साधारणतः या मंथ एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला आपण उद्घाटन करतोय. इतक्या कमी वयामध्ये आपण किती वर्षापासून या व्यवसायात पडले? मी वयाच्या 23 वर्ष झालं मला. 23 वर्षी मी जॉबला होतो, पण मी स्वतः शेव होते आणि मला आदरणीय संजय चंदोगर जगताप त्यांचं मोलाचं सहकार्य लागलं. त्यांनी मला म्हणजे कुठंच अगदी बँकेची असेल बँकेत त्यांची मदत झाली. त्याच्यानंतर व्यवसाय करताना अगदी म्हणजे नगरपालिका असो किंवा जागेवरती काही अडचण असत, म्हणजे अगदी सर्वांना फोन जरी केला तरी फोन रिसीव्ह करून कामं, म्हणजे कुणाच्या रिलेटेड ते काम असतं त्यांना त्याची माहिती देऊन, नवीन उद्योजक आहे त्याला काही अडचण नाही आली पाहिजे
या हिशोबाने सरांची मला खूप मदत असते तशी. एक राजौरी गावचा तरुण उद्योजक सासवड शहरामध्ये येऊन अतिशय उत्तम प्रकारे बांधकाम व्यवसायामध्ये यश संपादन केलेलं आहे, त्यांनाही या निमित्ताने त्यांचं विशेष अभिनंदन. धन्यवाद.